पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर येवलेवाडी फाटा तालुका वाळवा येथे कंटेनरला चारचाकी कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जण जागीच ठार झाले. चारचाकी कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. सुट्टीसाठी पुणे येथे गेलेले कुटुंबीय जयसिंगपूरला निघाले असताना शिरोटे कुटुंबियांवर काळाने घाला घातला. शनिवारी दुपारी 2 सुमारास हा अपघाताचा प्रकार घडला. या अपघातात अरिंजय अण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, पूर्वा अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरेन अभिनंदन शिरोटे या 5 जणांचा मृत्यू झालाय. अरिंजन शिरोटे हे कुटुंबियांसह वेंटो कारने पुणेहून जयसिंगपूरला सकाळी 10 सुमारास निघाले होते. दुपारी कराडच्या मार्गे शिरोटे कुटुंबियांनी भोजन केलं. तिथून जयसिंगपूरच्या दिशेने ते निघाले होते. दरम्यान येवलेवाडी फाटा येथे कंटेनर हा रस्त्याकडेला उभा होता. कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या चारचाकी कारने रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत चारचाकी कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. चारचाकी कारच्या वरील बाजूचा पत्रा उडून मागे पडला. भीषण अपघातात रेंजय शिरोटे, स्मिता शिरोटे, पूर्वा शिरोटे, सुनेशा शिरोटे, विरेन शिरोटे हे जागीच ठार झालेत. अपघाताची माहिती मिळताच कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अरिंजय शिरोटे हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस असून पुणे वाकड येथे वास्तव्यास आहेत. त्यांचं मूळ गाव जयसिंगपूर आहे.